नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव रवींद्र बागे सर। मी केलपुंदा हायस्कूल डहाणू येथे कला शिक्षक म्हणून कार्यरत आहे। मागच्या व्हिडिओ मध्ये आपण विषमभुज त्रिकोणात एक वर्तुळ आंतरलेखित कसं करायचं, तसेच समभुज त्रिकोणात तीन समान वर्तुळे कशी काढायची हे आपण शिकलेलो आहोत। आजच्या या व्हिडिओ मध्ये चौरसामध्ये एक वर्तुळ कसं आंतरलिखित करायचं हे आपल्याला शिकायचं आहे। तेव्हा मी प्रश्न वाचतो। 6 सेमी बाजूचा चौरस काढून त्यात चारही बाजूंना स्पर्श करणारे अंतर वर्तुळ काढा। आपल्याला आधी एक चौरस काढायचा आहे। चौरसाच्या बाजूचं माप दिलेलं आहे 6 सेमी। तेव्हा 6 सेमी लांबीची एक बाजू आधी मी काढून घेतो आणि त्याला नाव देतो मी ए डी। 6 सेमी चौरस काढण्यासाठी मी ए बिंदूवरून एक लंब रेषा काढतो। लंब रेषा कशी काढायची हे आता आपण आधी शिकलेलो आहोत। ए बिंदूतून एक अर्धवर्तुळ काढलं, अर्धवर्तुळ ए डी रेषेला जिथे छेदलं त्याला आपण एक नाव देऊ आणि दुसऱ्या बाजूला छेदलं नसल्यामुळे ए डी रेषा अर्धवर्तुळापर्यंत वाढवून घेऊ। याला इथे नाव देऊ एक्स, याला देऊ वाय। आता एक्स वायचं नेहमीपेक्षा जास्त अंतर घेऊन आपल्याला एक्स वरून अर्धवर्तुळाच्या वरच्या बाजूला कंस करायचा आहे आणि तेवढ्याच मापाने वाय बिंदूवरून त्याला छेदायचा आहे। अशा प्रकारे मिळालेला छेदन बिंदू आणि ए बिंदू हा आपल्याला जोडून घ्यायचा आहे। जोडल्यानंतर आपल्याला लंब रेषा मिळालेली आहे। आता ए डी हे माप कंपास मध्ये घेऊन त्या लंबरेषेला ए बिंदू मधून आपल्याला ए बिंदूवरून लंबरेषेला छेदायचं आहे, म्हणजे आपल्याला दुसरी बाजू सुद्धा मिळालेली आहे। त्याला नाव देऊ आपण बी। किती सेमी आहे? 6 सेमी। आता बी बिंदूवर कंपास टोक ठेवायचे आपल्याला आणि 6 सेमीनेच एडी रेषेच्या वरच्या भागाला एक कंस करायचा आहे। 6 सेमीनेच तेवढ्याच मापाने या डी बिंदूवरून त्या कंसाला छेदायचा आहे। मिळालेला छेदन बिंदू आणि डी बिंदू जोडायचा आहे आणि इथे बी ला जोडायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला चौरस तयार झालेला दिसेल। ए बी सी डी हा चौरस झाला। आता याच्यामध्ये आपल्याला एक वर्तुळ आंतरलिखित करायचे। आंतरलिखित करणे म्हणजे काय? आतल्या भागामध्ये एक वर्तुळ काढणे। तेव्हा मी बी डी हा चौरसाचा कर्ण काढून घेतो। त्याचप्रमाणे ए सी हा दुसरा कर्ण सुद्धा मी सरळ रेषेच्या साह्याने काढून घेतो। दोन्ही कर्ण एकमेकांना मध्यावरती तुम्हाला छेदलेले दिसतील, त्याला आपण नाव देऊया ओ। ओ बिंदू मधून आता आपल्याला एक वर्तुळ काढायचं आहे, पण वर्तुळ काढण्यासाठी त्रिज्येची गरज असल्याने मी ओ बिंदूतून आधी ए डी या पायावरती एक लंब काढून घेतो। लंब काढण्याच्या पद्धती वगैरे आपल्याला आता सगळ्या माहिती झालेल्या आहेत। लंब काढल्यानंतर ती लंब रेषा मी एडी पायापर्यंत सरळ रेषेने दाखवतो आणि नंतर खाली तिला तुटक रेषेने दाखवतो, कारण आपल्याला जिथपर्यंत ज्या गोष्टीला महत्व द्यायचं आहे ती मी ठळक दाखवलेली आहे। इथे नाव देऊ आपण पी। ओ पी ही त्रिज्या मला मिळालेली आहे।
इतकी त्रिज्या कंपासमध्ये घेऊन, म्हणजेच ए पी ओ पी हे अंतर कंपासमध्ये घेऊन, त्या अंतराने आपल्याला काय करायचं आहे, एक वर्तुळ काढायचं आहे। अशा प्रकारे तुमचं चौरसामध्ये एक अंतर्लिखित वर्तुळ तयार होईल। त्याच्यानंतरचा प्रश्न मी वाचतो, तो प्रश्न आहे 8 सेमी बाजूच्या चौरसात 4 वर्तुळे अशी काढा की प्रत्येक वर्तुळ चौरसाच्या बाजूला आणि इतर 2 वर्तुळांना स्पर्श करेल। आपण आता एक वर्तुळ काढणे शिकलो एका चौरसामध्ये, आता आपल्याला 4 वर्तुळं काढायची आहेत। आपण जसं आधी एका त्रिकोणात एक वर्तुळ काढलं, नंतर एका त्रिकोणात 3 वर्तुळे काढणे सुद्धा शिकलो होतो। त्या एकाच त्रिकोणामध्ये 3 वर्तुळं काढलेत, तीच पद्धत आपल्याला इथे वापरायची आहे। आधी मी याच्या आधीच्या प्रश्नामध्ये जसा चौरस काढला त्याच पद्धतीने इथे सुद्धा मी चौरस आधी काढून घेतो। चौरसाचं माप आहे 8 सेमी। 8 सेमी बाजू दिली असताना चौरस काढायचा आपल्याला। बाजू काढून घेतली आहे, पहिल्या बिंदूवरती मी एक लंब काढून घेतो, ती रेषा अर्धा वर्तुळापर्यंत एका बाजूला वाढवून घेतो, म्हणजे आपल्याला 2 बिंदू मिळतील। इथे एक्स इथे वाय 2 बिंदू मिळालेले आहेत। एक्स वायचं निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन एक्स वरून वरच्या भागामध्ये एक कंस केलेला आहे, तेवढ्याच मापाने वाय वरून त्या कंसाला छेदलेलं आहे। अशा प्रकारे छेदन बिंदू आणि पायाचा ए बिंदू आपल्याला जोडून घ्यायचा आहे। अशा प्रकारे जोडल्यानंतर आपल्याला लंब रेषा मिळेल। आता आपल्याला जे बाजूचं माप दिलेलं आहे 8 सेमी, तेवढंच माप मला कंपासमध्ये घ्यावं लागेल आणि त्या लंब रेषेला ए बिंदूतून मी छेदतो, म्हणजे दुसरी बाजू सुद्धा मला 8 सेमीची मिळालेली आहे। 8 सेमी आणि नंतर 8 सेमीचा जो बी बिंदू मिळाला, त्या बी बिंदूवरून परत मी एडी रेषेच्या वरच्या बाजूला एक कंस करतो बी बिंदूतून, तेवढ्याच मापाने डी बिंदूतून त्या कंसाला मी छेदतो। मिळालेला छेदन बिंदू त्याला नाव देऊ आपण सी। सी डी हे दोन्ही बिंदू आपल्याला जोडायचे आहेत एकमेकांना आणि बी सी हे सुद्धा 2 बिंदू आपल्याला एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपला 8 सेमी बाजूचा चौरस तयार होईल। आधीच्या प्रश्नामध्ये जसे आपण त्याचे दोन्ही कर्ण जोडून घेतले होते, तसे इथे सुद्धा मी बी डी हा कर्ण आणि ए सी हा कर्ण आधी काढून घेतो। काढल्यानंतर आपल्याला दोन्ही कर्ण जिथे एकमेकांना छेदतील त्या मध्य बिंदूला नाव द्यायचं आहे ओ। ओ बिंदू मिळाल्यानंतर इथे तुम्हाला ए ओ डी, डी ओ सी, सी ओ बी, बी ओ ए असे 4 त्रिकोण झालेले दिसतील। हे 4 त्रिकोण सारखे आहेत, तेव्हा मी पहिल्यांदा ए ओ डी या त्रिकोणाचा ओ हा मध्यकोण आहे तो दुभागून घेतो। हा मध्यकोन दुभागल्यानंतर तीच रेषा आपण समोरच्या बी सी रेषेपर्यंत वाढवली तर बी ओ सी या त्रिकोणाचा सुद्धा ओ कोन आपोआप दुभागला जाईल। त्यामुळे मी इथे असलेले
चार त्रिकोणांपैकी पहिल्यांदा ए ओ डी या त्रिकोणाचा ओ कुंड भागून घेतो आणि नंतर ए ओ बी या त्रिकोणाचा सुद्धा मी ओ कुंड भागून घेतो। कुंड भागण्याची पद्धत आता सांगण्याची गरज नाही, आपल्याला सर्वांना माहिती आहे। पहिल्यांदा मी ए ओ डी या त्रिकोणाचा ओ कुंड भागलेला आहे, नंतर मी ए ओ बी या त्रिकोणाचा सुद्धा ओ हा कोन दुभागलेला आहे। आता जो छेदन बिंदू मिळाला मला, तो छेदन बिंदू मी ओ बिंदूला जोडून समोरच्या सी डी रेषेपर्यंत ती रेषा मी वाढवून घेतो। त्याच पद्धतीने इथला छेदन बिंदू सुद्धा मी कोणाच्या बिंदूतून बी सी बाजूपर्यंत सुद्धा ही रेषा वाढवून घेतो। अशा प्रकारे इथे तुम्हाला चारही त्रिकोणाचे मध्यकोन दुभागलेले दिसतील। आणि आपली पद्धत जी आहे की एका त्रिकोणामध्ये एक वर्तुळ काढण्यासाठी त्याचे कोणतेही कोन दुभागणे। आता ए ओ डी जर हा एक त्रिकोण मी घेतला तर त्याचा ओ कोन दुभागल्यानंतर आता राहिले कुठले दोन कोन, ओ ए डी आणि ए डी ओ। तर ह्यातला डी किंवा ए कोन आपल्याला दुभागायचा आहे, तेव्हा मी डी हा कोन दुभागतो। दुभागण्याची पद्धत आपणाला माहिती आहे, ए ओ डी या त्रिकोणाचा हा डी कोन मी दुभागलेला आहे। आता मिळालेला छेदन बिंदू आणि कोणाचा डी बिंदू हा मध्य रेषेपर्यंत आपल्याला वाढवून घ्यायचे ती रेषा। आणि मध्य रेषेला ती कोणाची रेषा दुभागलेली जिथे छेदेल त्याला नाव द्यायचं आहे एम वन आणि इथे नाव द्यायचं आहे पी वन। आता आपल्याला जी त्रिज्या मिळाली एम वन पी वन, या त्रिज्येच्या मापाने आपल्याला पहिल्यांदा ए ओ डी या त्रिकोणामध्ये एक वर्तुळ काढून घ्यायचं आहे। कुठलं माप घेतलं मी, एम वन पी वन। हीच कृती आपण एका त्रिकोणामध्ये तीन वर्तुळ काढण्यासाठी सुद्धा वापरलेली आहे। त्याच्यानंतरची जी पद्धत आहे पुढची पायरी, ती म्हणजे मध्यबिंदूतून म्हणजे ओ बिंदूतून ओ एम एवढं माप घेऊन तेवढ्या मापाने डी ओ सी या त्रिकोणाची मध्यरेषा त्याला छेदायचं आहे। सी ओ बी या त्रिकोणाची मध्यरेषा तिला सुद्धा छेदायचं आहे आणि नंतर बी ओ ए या त्रिकोणाची मध्यरेषा हिला सुद्धा छेदायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला एम वन इथे होता, इथे मिळेल आपल्याला एम टू, इथे मिळेल आपल्याला एम थ्री आणि इथे आपल्याला मिळेल एम फोर। इथे पी वन आहे, इथे असेल पी टू, इथे असेल पी थ्री आणि इथे असेल पी फोर। अशा प्रकारे आपल्याला इथे सुद्धा एम टू पी टू ह्या मापाने काय करावं लागेल, वर्तुळ काढावं लागेल। आधी बघून घ्यायचं येतं की नाही करेक्ट, येत असल्यानंतरच आपल्याला ती कृती पुढे करायची आहे। माप घेताना घाई करायची नाही आहे, कारण थोडंसं जरी माप आपलं मागे पुढे झालं तर आपला सम चुकण्याची शक्यता असते, तेव्हा आपण जरा घाई न करता थोडं जरा बारकाईने आपल्याला करायचं आहे। अगदी तंतोतंत माप घेतलं की आपलं चुकणार नाही।
वर्तुळ काढतो एम टू पी टू या मापाने. नंतर तिसऱ्यामध्ये सुद्धा त्याच त्रिज्येने आपल्याला वर्तुळ काढायचं आहे. बघायचं आहे बरोबर येतं की नाही, थोडं जरा बारकाईने करायचं आहे. तिसऱ्यामध्ये सुद्धा मी वर्तुळ काढून घेतो. आणि आता राहिलाय चौथा, ते सुद्धा आपण वर्तुळ काढून घेऊया. अशा प्रकारे एका चौरसात चार वर्तुळे कशी काढायची ते आपण इथे शिकलेला आहोत. इथलं प्रत्येक वर्तुळ चौरसाच्या बाजूला, हे वर्तुळ या बाजूला, हे वर्तुळ या बाजूला, हे वर्तुळ ह्या बाजूला आणि हे वर्तुळ ह्या बाजूला तुम्हाला स्पर्श झालेलं दिसेल, आणि परस्परांना हे वर्तुळ सुद्धा स्पर्श झालेले तुम्हाला दिसतील. तर विद्यार्थी मित्रांनो, हे दोन्ही प्रश्न आपणाला समजले असतील असं मी गृहीत धरतो. आपण माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.